जगाच्या परिस्थितीत पाहू हवीचा ट्रेन जगात वेगवेगळे ट्रेन येत असतात त्यापैकी काही ट्रेन खूपच विचित्र असतात सध्या असाच एक ट्रेन जगभर पाहायला मिळत आहे तो म्हणजे गायीला मिठी मारणं भारत आणि दक्षिण आशियातील निम्न आणि मध्यम आर्थिक स्थितीतील देशांच्या नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यातील एक गोष्ट हॉलंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेदरलँड मधील रुअर या ग्रामीण भागातून सुरू झालेला हा ट्रेन आता जगभरात पोहोचला आहे कोरोना काळात जगभरात कौ हगीन ट्रेन होऊ लागला हॉलंडच्या रुअर मध्ये को नेसलंड म्हणजे गायीला मिठी मारण्याची पद्धत रूढ झाली आणि आता ती जगभर ट्रेन होत आहे हा ट्रेन अमेरिका रॉटरडम स्वित्झर्लंड अशा श्रीमंत देशांमध्ये पोहोचला आहे या देशामध्ये गायीला मिठी मारण्यासाठी खास सामुदायिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे ॲनिमल थेरपीतून हे सिद्ध झालं आहे की कोणत्याही पाळीव प्राण्याच्या संपर्कात माणूस आला की त्याला मानसिक शांतता मिळते ताणही कमी होतो मिठी मारण्यासाठी सर्वात प्रेमळ जनावर म्हणजे गाय आहे 2007 मधील एका संशोधनातून दिसून आलं आहे जगभरातील ग्रामीण भागात गायीचं आणि म्हशीचं दूध काढण्यापूर्वी त्यांना प्रेमानं कुरवाळलं जातं म्हणजे ती गाय भरपूर दूध देते हे सर्वांना माहीत आहे त्याच आधारावर जर तुम्ही गायीला मिठी मारली तर तुमचं मनही शांत होतं हे तितकंच खरं आहे बीबीसीच्या वृत्तानुसार गायीला मिठी मारली तर सकारात्मक ऊर्जा मिळते आणि माणसाच्या शरीरातील ऑक्सिटोसन हे हार्मोन स्रवतं त्यामुळे मन शांत होतं अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पाहत राहा महा 24 न्यूज अहमदनगर